श्री स्वामी समर्थ, तर कालच मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेबद्दलची माहिती सांगितली होती, पण त्याच्यात एक दोन पॉईंट रॉंग गेले होते आणि काही प्रश्नही आले होते त्या व्हिडिओवरती, तर ते उत्तर सांगणार आहे मी तुम्हाला. आणि दीपावली येते तर त्याच्याबद्दलही थोडीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. पहिला पॉईंट, आपण जे दूध आटवतं तर ते दूध आपल्याला गाईचं भेटलं तर खूपच चांगलं, नाही भेटलं तर आपण म्हशीचंही वापरू शकतो, असं काही नाही आहे. दुसरा पॉईंट, फ्लॅटमध्ये राहतात, बरेचसे जण फ्लॅटमध्ये राहतात, तर आमच्या फ्लॅटला बाल्कनी नाही आहे किंवा तिथं चंद्राचं उजेड नाही आहे, तर काय करायचं, तर तुम्ही थोड्या वेळ नाही दुधाला घेऊन तुम्ही सोबत जा तिथं, तिथं थोड्या वेळ बसा चंद्राच्या प्रकाशामध्ये टेरेसवरती, म्हणजे ते आपल्या डोळ्यांसाठीही चांगलं असतं, आरोग्यासाठी चांगलं असतं चंद्राचं प्रकाश, आणि दुधालाही चंद्राचं प्रकाश पडेल आणि तुमचं लक्षही राहील की दुधामध्ये काही घाण वगैरे तर नाही पडत आहे म्हणून. शास्त्रानुसार कोजागिरी पौर्णिमेची रात्र औषधी गुणयुक्त असते. या योगामध्ये ग्रहण करण्यात आलेल्या औषधांचा लाभ लवकर होतो. ज्या प्रकारे सूर्यप्रकाशाचा आपल्या आरोग्यावर प्रभाव पडतो, ठीक त्याचप्रकारे या पौर्णिमेला चंद्राच्या प्रभावाने आपल्या आरोग्यदायी लाभ होत असतो. त्यामुळे काही काळ आकाशाखाली चंद्रप्रकाशात अवश्य बसावे आणि त्वचा उजळते आणि मनाला शांती मिळते. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री थोडा वेळ चंद्राकडे पहा, याने डोळ्यांची शक्ती देखील वाढते. कोजागिरी पौर्णिमा ही आपल्या आरोग्यासाठी व आर्थिकदृष्ट्या दोघांसाठी चांगली असते. आपला आर्थिक प्रश्न, आर्थिक अडचणी जर दूर करायची असतील तर तुमच्याकडे कमळगठ्ठ्याची माळ असेल तर तिच्यावर आपल्याला महालक्ष्मीची पूजा करून महालक्ष्मी मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. मंत्र ओम श्री ह्री श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्री श्री ओम महालक्ष्मी नमः, याने सर्व आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते. तसेच कालच्या व्हिडिओत ज्या काही सेवा सांगितल्या होत्या त्या सर्व सेवा नित्यसेवामध्ये आहेत, म्हणून नित्यसेवा हा ग्रंथ तुम्ही सर्वांनी लवकरात लवकर विकत घ्या. दुसरी प्रश्न असा की आम्हाला सत्यनारायण जे जे जण करता, तर आपण मंगळवारी करायचंय का बुधवारी करायचंय? तर मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता पौर्णिमा लागत असते, तर आपल्याला प्रदोष काळ नाही भेटत सत्यनारायण करायला, म्हणून आपल्याला बुधवारी प्रदोष काळामध्ये सत्यनारायण करायचं आहे आणि उद्या म्हणजे मंगळवारी कोजागिरी पौर्णिमा साजरी करायची आहे. तर पुढचा पॉइंट असा, दिवाळी संचाच्याबद्दल मी माहिती तुम्हाला एवढ्या लवकर याच्यासाठी सांगते कारण याची जी सेवा असते ती अष्टमीपासून सुरू होते, तर तुम्हाला मागवायला बरं राहील जर तुम्ही ऑनलाईन मागवताय. आणि जर तुम्ही ऑनलाईन संच मागवत असणार तर त्याच्यासोबत तुम्ही श्रीयंत्रही मागवून घ्या आणि कुबेर यंत्रही मागवून घ्या, म्हणजे तुमचे जे डिलेव्हरी चार्जेस आहेत ते एकसाथही होतील आणि तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेलाही त्याची पूजा करता येईल किंवा लक्ष्मीपूजनलाही करता येईल, तर तेही एक फायदा आहे. तर तुम्ही याला आधी मागवून घेऊ शकता. हे आम्ही दसऱ्याला जेव्हा दिंडोरीला गेलो होतो तेव्हाच आणलं होतं, व्हिडिओचं असं काही मनात नव्हतं. असं नाही की व्हिडिओसाठी संच आणला, आम्ही दरवर्षी आणत असतो, पण आज एक जणांची कमेंट आली होती की या संचाबद्दल माहिती द्या, म्हणून आम्ही ही माहिती देतोय. आणि श्रीयंत्र कुबेर यंत्राचं मी तुम्हाला सांगितलं तुम्ही मागवू शकता, तर असं आग्रह नाही आहे की तुम्ही मागवाच, जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते मागवू शकता. आणि दुसरा पॉइंट असा, असा प्रश्न प्लीज निर्माण नका करू मनात की यांना केंद्रामधनं सांगितलंय की आमच्या या गोष्टीबद्दल माहिती द्या, काहीच त्यांनी काहीच नाही सांगितलंय की या गोष्टीबद्दल माहिती द्या, तुम्ही विचारलंय म्हणून मी सांगते. तर हॅशटॅग नॉट स्पॉन्सर्ड आणि त्याच्यात काय मी तुम्हाला ते थोडक्यात सांगून देते. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये असा एक कागद येत असतो, त्याच्यामध्ये सगळी जी आहे माहिती दिलेली आहे या प्रत्येक गोष्टीवरती, काय सेवा करायची वगैरे किंवा काय माहिती महत्व वगैरे ते सगळं या कागदामध्ये दिलेलं आहे, म्हणून तुम्हाला जास्त काही प्रश्न निर्माण नाही होणार प्रत्येक गोष्टीला घेऊन. त्याच्यानंतर आपल्या या बॉक्समध्ये असा एक स्वामींचा फोटो, श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र आहे. तर त्याच्यानंतर एक गोमूत्राची बॉटल आहे आणि एक गुलाबजलची आहे. कमळगठ्ठ्याचे 16 मणी आहेत. तर अष्टमीपासून ही सेवा याच्यासाठी चालू होत असते कारण हे जे कमळगठ्ठ्याची मणी असतात त्याचे दररोज 2-2 मणींवर काहीतरी सेवा असते, म्हणून ती अष्टमीपासून सेवा सुरू होत असते या संचाची. रक्षा आणि मोरी आहे, अत्तर आहे आणि पंचगव्य आहे,
दुसरी गोष्ट अशी पंचगव्य, तर पंचगव्याचं माहिती आहे प्रत्येकाला माहिती आहे, गोमाता बद्दल माहिती, तर गोमाताचंच पंचगव्य असतं. तर या पंचगव्यामध्ये इतकी पॉवर असते की जर कोण आपल्या शरीरामध्ये काही नेगेटिव्ह विचार वगैरे असतील तर तेही हळूहळू दूर होत जातात. तुम्ही हे रोज आंघोळ करताना यूज करू शकता, किंवा काही चांगला दिवस असतो, सण असतो, जसं दिवाळी, तर तेव्हा तुम्ही हे यूज करू शकता. बाहेरच्या ज्या बाधा असतात त्या देखील पंचगव्याने आंघोळ केल्याने दूर होत असतात. म्हणून तुम्ही अमावस्येला पंचगव्य लावून आंघोळ करा. तर हे जे पंचगव्य त्याची फक्त एवढी पुडी ही भेटत असते ज्या घरामध्ये ॲट अ टाइम असतं आम्ही रोज यूज करतो, तर याच्याने आपलं स्किन खूप छान असते आणि केमिकल सोप किंवा केमिकल प्रॉडक्ट पेक्षा खूप चांगलं आहे हे. जर तुम्हाला यूज करायचं आहे तर तुम्ही यूज करू शकता आणि उठणे. आणि हा संच असा खूप महागही नाही, 101 रुपयाला आहे. आपल्याला 101 रुपयामध्ये खूप साऱ्या गोष्टी मिळून जातात. तर त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिला आहे, जर तुम्हाला मागवायचा असेल तर तुम्ही ट्राय करून बघा. आम्ही डायरेक्ट घेत असतो, नीट नाही माहिती आम्हाला याच्याबद्दल, पण तुम्ही ट्राय करू शकता. तर ही झाली दिवाळी संचाबद्दलची माहिती. प्लीज असं नका म्हणून की आम्ही इकडे राहतो, आमच्या जवळपास केंद्रच नाहीये. प्लीज तुम्ही सर्च करण्याचा प्रयत्न करा, म्हणजेच रिक्षावाल्यांना विचारू शकता तुम्ही, किंवा बेस्ट ऑप्शन मॅप आहे. आपण टेक्नॉलॉजीचा यूज वेगवेगळ्या ठिकाणी करतो तर ह्या गोष्टीलाही करू शकतो. तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये असतील आणि तुम्ही तुमच्या आसपास जसं कोणी सांगितलं ही साडी खूप छान आहे हे दुकान, तुम्ही सर्च करतातच, तसंच थोडंसं केंद्रही सर्च करा. म्हणजे तुम्हाला काही गोष्ट लागली तर तुम्ही तिथून घेऊ शकता आणि तुम्हाला प्रत्येक सेवेबद्दल जास्त माहितीही भेटेल. जर आम्हाला कोणी कमेंट केले आम्ही इथं राहतो, आमच्या जवळ केंद्र नाहीये, आणि जर बाकीच्या लोकांना केंद्र माहिती असेल आणि तुम्ही पण त्याच एरियात राहताय तर तुम्ही त्यांना उत्तर देऊ शकता. आपल्याला एकमेकांना मदत करायची आहे तर तुम्ही ती गोष्ट करू शकता. संचाची माहिती एवढ्या लवकर याच्यासाठी दिली, जर आम्ही टायमावर वगैरे दिली असती, थोडा लेट वगैरे झाला असतं, तर म्हणून थोडीशी लवकर देऊन दिली. जर तुम्हाला मागवायचं असेल तर तुम्ही मागवू शकता. दुसरी गोष्ट, जर माझे कुठेही शब्द रचना चुकत असेल तर प्लीज त्याच्याकडे दुर्लक्ष द्या. सेवा काय आहे ते थोडंसं समजून घ्या. आणि ही थोडीशी बेसिक माहिती होती, जेही प्रत्येक दिवसाचं काय महत्व आहे ते आम्ही लवकरच 2-3 दिवसात तुम्हाला व्हिडिओ देणं स्टार्ट करू. असं नाही की व्हिडिओ नाही देणार आहे, लवकरात लवकर प्रत्येक गोष्टीची नीट माहिती, सेवा वगैरे सगळं सांगत जाऊ. आणि तुमचा मला खूप छान प्रतिसाद मिळतोय म्हणून त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद.